नमस्कार, टॉप 10 बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. नजर टाकूया 10 महत्त्वाच्या घडामोडींवर. बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 10वी आणि 12वीच्या परीक्षा या पुढच्या महिन्यापासून सुरू होत आहेत. वेळापत्रकानुसार 10वीची परीक्षा 15 मार्चपासून तर 12वीची परीक्षा ही 4 मार्चपासून सुरू होते आहे. या परीक्षा संदर्भात आज मंत्रिमंडळाकडून पत्रकार परिषदेची भूमिका जाहीर केली जाणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये परीक्षा ऑफलाईन की ऑनलाईन याबाबत माहिती देण्यात येईल. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेअंतर्गत मॅट्रिकोत्तर शिक्षण आणि शैक्षणिक सुविधांचा लाभ घेण्यासाठी 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही 2016-17 या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेला नाही त्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावं आणि भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधेसाठी आर्थिक मदत केली जाते. कोरोना चाचणी करण्यासाठी गेलेल्या तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅब घेतल्याचा संतापजनक प्रकार 1.5 वर्षांपूर्वी अमरावती जिल्ह्यामध्ये उघडकीस आला होता. अमरावतीच्या बडनेरा येथील मोदी ट्रॉमा केअर सेंटरमध्ये जुलै 2020 मध्ये ही घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपीला 10 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अमरावती जिल्हा सत्र न्यायालयानं या प्रकरणी महत्त्वपूर्ण निकाल दिलाय. या प्रकरणानंतर सर्वत्र स्तरातून संतापाची लाट उमटलेली होती. ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांनी काल म्हणजेच 2 फेब्रुवारीला वयाच्या 93व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयामध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र बुधवारला रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती रमेश देव यांचे सुपुत्र अभिनेते अजिंक्य देव यांनी दिली आहे. बुधवारला सकाळीच त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. आज दुपारला त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. आणि राज्यातील पोलीस बदल्यांवर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. पोलीस बदल्यांची यादी अनिल परबच आपल्याकडे द्यायचे असा अनिल देशमुखांचा जबाब ईडीच्या चार्जशीटमध्ये नोंदवण्यात आलाय. मला कुठल्याही व्यक्तीनं यादी दिलेली नव्हती, तर अनिल परब यांनी यादी दिली होती. तीच यादी अतिरिक्त मुख्य सचिवांना दिली होती असं अनिल देशमुख यांनी जबाबातून नमूद केलेलं आहे. नाशिक जिल्ह्यातील मनमाडजवळील हडबीची शेंडी डोंगरावर गिर्यारोहणासाठी गेलेल्या दोघांचा खोल दरीमध्ये कोसळून मृत्यू झालाय, तर एक जण गंभीर जखमी झालाय. अनिल वाघ, मयूर मस्के अशी मृतांची नावे आहेत, तर प्रशांत पवार असं जखमीचं नाव आहे. उर्वरित 12 जणांना स्थानिकांनी सुखरूप खाली उतरवलंय. आणि ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांची डोके भडकावणाऱ्या हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास फाटक याला गरज भासली तर ताब्यात घेऊ अशी माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. 100 कोटी वसुली प्रकरणामध्ये माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा ईडीनं जबाब घेतला. यामध्ये परमबीर सिंग यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना पुन्हा नोकरीमध्ये घेण्यासाठी मला गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आदेश होते, तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याही मला थेट सूचना होत्या असा धक्कादायक आरोप परमबीर सिंग यांनी केल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे. आणि शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांना चांगलंच महागात पडलेलं आहे. सिंधुदुर्ग सेशन्स कोर्टानं 2 दिवसांची पोलीस कोठडीही त्यांना सुनावलेली आहे. त्यामुळे नितेश राणे त्यांना आता 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीमध्ये राहावं लागणार आहे. आजचा मुक्काम हा सावंतवाडी पोलीस स्टेशनमध्ये असणार आहे. आणि आता बघूया पुढची बातमी. राहुल गांधी हे लोकसभेमध्ये बोलताना म्हणाले, चीन आणि पाकिस्तानला आपल्या विरोधामध्ये एकत्र येऊ देण्याची घोडसूक ही केंद्राच्या परराष्ट्र धोरणानं केलेली आहे. तुम्ही म्हणजेच भाजपा देशाच्या सुरक्षेशी खेळतात, नागरिकांना धोक्याच्या खाईमध्ये लुटतात. न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग पेग्यासेसचा गैरवापर करून लोकांचा विरोधी आवाज दाबून टाकतात. देश बाहेरून आणि आतूनही पोखरला जातोय. आमचा एका शहनशाही प्रवृत्ती दाखवून लोकशाही संघराज्य नष्ट करू नका असा सज्जड इशारा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेतील भाषणामध्ये दिलाय. आणि भारतानं ऑस्ट्रेलियाचा 96 धावांनी धुव्वा उडवून अंडर 19 विश्वचषकाच्या फायनलमध्ये सलग चौथ्यांदा आणि आजवर 8व्यांदा धडक मारलेली आहे. या विश्वचषकाच्या शनिवारी होणाऱ्या फायनलमध्ये भारताचा मुकाबला इंग्लंडशी होईल. भारताच्या ऑस्ट्रेलियावरच्या दणदणीत विजयाचा कर्णधार यश धूल हा प्रमुख शिल्पकार ठरलाय. तर यश धूल फलंदाजीला आला तेव्हा भारतीय संघातील 2 खेळाडू हे बाद झाले होते. त्यानं कर्णधारा साजेशी खेडी करून वैयक्तिक शतक झळकावलंय. यश धूलला उपकर्णधार शेख रशीदची उत्तम साथ मिळाली. आणि या टॉप 10 बुलेटिनमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. विश्रांतीनंतर आपण इतर बातम्यांचा आढावा घेणार आहोत. लगेच येतोय, कुठेही जाऊ नका. पाहत राहा महाराष्ट्र TV 24.